नवरात्र संपून दसरा ते दिवाळी हा सर्व शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम असतो. शेतातले पीक खळ्यात आलेले असते. चांगले पीक आल्याने शेतकरीही आनंदात असतो आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व शेतकरी एकत्र येऊन लेझिम खेळतात. लेझिमच्या तालावर फेर धरून शेतकरी नाचू लागतात. अशा तऱ्हेने आनंद, समाधान आणि शारीरिक व्यायाम या दृष्टीने लेझिमला मराठी संस्कृतीत एक सुंदर क्रीडा प्रकार म्हणून मानाचे स्थान आहे. पूर्वी शेतकऱ्यांपुरताच मर्यादित असलेला हा लेझिम प्रकार आता शहरातही निरनिराळ्या कार्यक्रमांच्या रूपाने दिसू लागला आहे. त्याला आता आधुनिकतेचे स्वरूपही प्राप्त झाले आहे. पूर्वी फक्त ढोल ताशाच्या साह्याने खेळले जाणारे लेझिम अलीकडे ढोल झांज यावरही खेळले जाते. त्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही लेझिम खेळू लागल्या आहेत. यावर्षी कल्याण पश्चिम विभागातील शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्या राजलक्ष्मी विष्णू अंगारके यांनी दुर्गा महोत्सव 2013 आयोजन केले होते. नवरात्र उत्सवात दुर्गा पूजनाचे सर्वच कार्यक्रम करतात, पण राजलक्ष्मी यांचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवात त्यांनी महिला लेझिम पथक तयार केले. त्यांचे कार्यक्रम हे उत्सवाचे खास आकर्षण होते. दुर्गादेवी पुढे गरबा दांडिया बरोबरच या लेझिम पथकाने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. खडकपाडा भागातील साई संकुल सोसायटीतील नागरिकांना, खास करून महिलांना राजलक्ष्मी अंगारके यांनी एकत्र करून दुर्गा महोत्सव साजरा करण्यात सुरुवात केली. या महोत्सवात स्त्री पुरुष व महिलांचे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. खडकपाडा हा भाग नव्याने विकसित झालेला आहे. या काळात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख विजय साळवी, रवींद्र कपोते, पुंडलिक म्हात्रे, अरविंद मोरे, दीपक सोनाळकर, विजय पोटे, राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश पेनकर यांच्यासह अनेकांनी या नवरात्रोत्सवाला भेट दिली. मी राजलक्ष्मी विष्णू अंगारके, मी शिवसेना उपशहर संघटक आहे आणि शिवसेनेचं कार्य करत असताना सामाजिक कार्यामध्ये माझं खूप मोठं योगदान आहे. सामाजिक कार्याची मला पहिल्यापासून आवड आहे. त्याप्रमाणे अनेक बचत गट, अनेक महिलांसाठी उद्योगिनी अभियान मी राबवते. महिलांच्या समस्या, महिला निवारण केंद्र याच्यावरती महिलांच्या विकासासाठी मी कार्य करते. पण हे कार्य करत असताना कुठेतरी आपल्याला एक सामाजिक बांधिलकी, एक धार्मिक वृत्ती माझ्यामध्ये असल्यामुळे आम्ही गेली 2-3 वर्ष दुर्गा महोत्सव साजरा करतो आणि आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही 3 वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करतो आणि याच्यामध्ये 9 दिवस आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक प्रोग्राम आयोजित करतो. महिलांसाठी पाककला, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची आणि अनेक कार्यक्रम महिलांसाठी आम्ही आयोजित करतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आम्ही ड्रॉइंग स्पर्धा आयोजित करतो, डान्स कॉम्पिटिशन असतात, अशा अनेक कॉम्पिटिशन करून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो. हा नवरात्र उत्सव साजरा करत असताना केवळ मी एकटीच नव्हे तर माझ्या ह्या महोत्सवाच्या ज्या वेगवेगळ्या कमिट्या आम्ही नेमलेल्या आहेत, भंडारा कमिटी म्हणा, सांस्कृतिक कमिटी म्हणा किंवा स्वागत कमिटी म्हणा, अशा अनेक छोट्या छोट्या आम्ही कमिट्या इथे नेमलेल्या आहेत आणि ह्या कमिट्याचं अतिशय मोलाचं योगदान आम्हाला मिळालेलं आहे. ह्या कमिटी मेंबर्स, जेवढे कमिटी मेंबर्स आहेत, अतिशय परिश्रम 9 दिवस त्यांनी घेतलेला आहे आणि मला खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व कमिटी मेंबर्स जे आहेत त्यांचे मी आभार मानते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो महोत्सव आम्ही साजरा करतो खडकपाड्यावर, हा फक्त खडकपाड्यासाठी नसून कल्याणमधील सर्व नागरिकांसाठी आहे. तर कल्याणमधून आणि खडकपाड्यावरून सर्व स्पर्धकांनी मला सहकार्य केलं, सर्व प्रेक्षकांनी मला सहकार्य केलं आणि अतिशय मोठ्या उत्साहाने हा नवरात्री उत्सव साजरा झाला. म्हणून माझ्या सगळ्या कमिटी मेंबर्स आणि जे माझे भाग घेणारे स्पर्धक आहेत व जे काही प्रेक्षक आले होते, प्रेक्षक वर्ग आहे, यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं धन्यवाद मानते. नवरात्र उत्सव सादर करत असताना अनेक मान्यवरांनी आमच्या मंडळाला उपस्थिती दिली. त्यापैकी जिल्हा प्रमुख माननीय गोपाळजी लांडगे साहेब, आमच्या शहर संघटक विजयाताई पोटे, विधानसभा संघटक वृंदा कांबळी,
महापौर कल्याणी पाटील, स्टैंडिंग सभापति पेंटकर साहेब, वाइले साहेब, रवि पाटील साहेब, देवळेकर साहेब, असे अनेक मान्यवरांनी इथे उपस्थिती दाखवली व महोत्सवामधील सर्व स्पर्धकांचं कौतुक केलं व त्यांना बक्षिसं दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते।